भारतातल्या सर्वात जास्त शिकलेल्या 10 अभिनेत्री. मित्रांनो, ऍक्टिंग हे कसं करिअर आहे ज्यामध्ये शिक्षणाचं फारसं महत्व नसतं. ज्यामुळे असं पाहायला मिळतं की ज्यांना चित्रपट सृष्टीमध्ये काम करायचं असतं ते 10वी किंवा 12वी नंतर आपलं शिक्षण सोडून देतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारताच्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही हिरोईन एवढ्या शिकलेल्या आहेत की त्यांच्या डिग्र्या पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. तर चला या व्हिडिओमध्ये आपण भारतातल्या सर्वात जास्त शिकलेल्या 10 हिरोईन कोणत्या आहेत हे जाणून घेऊ. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो. तर या लिस्टमध्ये नंबर 10 वर येते अनुष्का शर्मा. मित्रांनो, विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मा ही भारतातली 10वी सर्वात जास्त शिकलेली हिरोईन आहे. अनुष्काचे वडील हे आर्मी ऑफिसर असल्यामुळे त्यांचे 10वीपर्यंतचे शिक्षण हे आर्मी स्कूलमध्ये झाले होते. शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्काने बँगलोर सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या माउंट गार्मेल कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्स ही डिग्री घेतली आहे. नंबर 9, श्रुती हसन. भारतातल्या सर्वात मोठे फिल्म स्टार कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन ही भारतातली 9वी सर्वात जास्त शिकलेली हिरोईन आहे. श्रुतीने मुंबईच्या सेंट अँड्रूज कॉलेजमधून सायकोलॉजीचा अभ्यास केला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अमेरिकेच्या म्युझिशियन कॉलेजमधून संगीताची शिक्षा घेतली आहे. नंबर 8, कृती सेनन. 1990 मध्ये जन्मलेली कृती सेनन ही बॉलिवूड मधली 8वी सर्वात जास्त शिकलेली अभिनेत्री आहे. कृती ही अभिनेत्री असण्याबरोबरच पेशाने इंजिनियर सुद्धा आहे. कृतीने नोएडाच्या जेपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेलिकम्युनिकेशन कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये बीटेक कम्प्लीट केले आहे. नंबर 7 वर आहे दिशा पाटनी. 1992 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये जन्मलेली दिशा पाटनी भारतातली 7वी मोस्ट एज्युकेटेड ऍक्ट्रेसेस आहे. दिशा पाटनी सुद्धा पेशाने इंजिनियर आहे. ऍक्टिंग क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी दिशाचं स्वप्न इंजिनियर बनण्याचं होतं, ज्यासाठी दिशाने इंदोरच्या एका कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स मध्ये बीटेक कम्प्लीट केले आहे. नंबर 6, रिचा चड्डा. 1996 मध्ये पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये जन्मलेली रिचा चड्डा बॉलिवूड मधली 6वी सर्वात जास्त शिकलेली अभिनेत्री आहे. रिचाने दिल्ली मधल्या सेंट स्टीफन कॉलेजमधून हिस्ट्री मध्ये बॅचलर ही डिग्री घेतली असून मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून सोशल कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा केला आहे. नंबर 5 वर येते अमिषा पटेल. 1975 मध्ये मुंबई शहरामध्ये जन्मलेल्या अमिषाने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात सन 2000 मध्ये केली होती. अमिषा पटेलने मुंबईच्या कॅथेड्रल अँड जॉन कॉनल स्कूल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अमिषा पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या टप्स युनिव्हर्सिटी मधून आपले ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले आणि त्याचबरोबर अमिषाने ग्रॅज्युएशन मध्ये गोल्ड मेडल सुद्धा मिळवले होते. नंबर 4 वर आहे विद्या बालन. एकेकाळची सर्वात सुंदर अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूड मधली 4थी सर्वात जास्त शिकलेली हिरोईन आहे. विद्याने मुंबईच्या सेंट जेवियर कॉलेजमधून सोशियोलॉजी मध्ये बॅचलर डिग्री आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मधून मास्टरची डिग्री प्राप्त केली आहे. हेच क्वालिफिकेशन त्यांना सर्वात जास्त शिकलेली हिरोईन बनवतात. नंबर 3, सोहा अली खान. सोहा अली खान ही सैफ अली खान यांची छोटी बहीण आहे. दरअसल 1978 मध्ये जन्मलेल्या सोहाने इंग्लंडच्या बलिओल कॉलेज ऑक्सफर्ड मधून मॉडर्न हिस्ट्री मध्ये बॅचलरची डिग्री आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये मास्टरची डिग्री प्राप्त केली आहे. नंबर 2 वर आहे प्रीती झिंटा. पंजाब किंग्स या आयपीएल टीमची ओनर प्रीती झिंटा ही भारतातली सेकंड हायेस्ट एज्युकेटेड ऍक्ट्रेसेस आहे. प्रीतीने सिमलाच्या सेंट बेडेज कॉलेजमधून इंग्लिश ऑनर मध्ये बॅचलरची डिग्री आणि क्रिमिनल सायकोलॉजी मध्ये मास्टरची डिग्री प्राप्त केली आहे. आणि बॉलिवूड मधल्या सर्वात जास्त शिकलेल्या हिरोईनचं नाव सांगण्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि बॉलिवूड मधली सर्वात जास्त शिकलेली हिरोईन आहे परिणिती चोप्रा. मित्रांनो, परिणिती चोप्रा ही प्रियंका चोप्राची कझन सिस्टर आहे. परिणिती ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप हुशार होती. परिणितीने इंग्लंडच्या मँचेस्टर बिझनेस स्कूल मधून बिझनेस फायनान्स आणि इकॉनॉमिक्स मध्ये पीपल ऑनर केले आहे, ज्यामुळे परिणिती बॉलिवूड मधली सर्वात जास्त शिकलेली हिरोईन आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.